लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार अमरीशभाई रसिकलाल पटेल यांच्या मोबाईलवरून इतरांशी संपर्क साधून भाजपऐवजी काँग्रेसच्या उमेदवाराला मते द्या असे आवाहन केल्याची घटना 12 मे रोजी घडली होती. या घटनेस महिन्यापेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरुद्धात माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरीशभाई पटेल भाजपचे नेते व लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा मोबाईल नंबर 98200200999 असा आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ते भाजप उमेदवार डॉ हिना विजयकुमार गावित यांचा प्रचार करीत होते. 13 मे रोजी मतदान असताना 12 मे रोजी रात्री जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हे आमदार पटेल यांच्या जनकविला या निवासस्थानी उपस्थित होते. त्यावेळी पटेल यांच्या मोबाईलवरून देवेंद्र पाटील यांच्या मोबाईल क्रमांक 98228-93018 यावर कॉल आला. कॉल करणाऱ्याने भाजप उमेदवाराला मतदान न करता काँग्रेस उमेदवाराला मतदान करा असे आमदार अमरीशभाईंनी सांगितले असे आवाहन केले. आमदार पटेल यांच्या मोबाईलवरून बनावट कॉल करून कार्यकर्ते आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक KK पाटील तपास करीत आहेत.